दोन हजार दोनचं गोद्रा हत्याकांड म्हणजे गुजरात आणि संपूर्ण देशवासियांच्या मनावर कोरली गेलेली एक खोल जखम त्या हत्याकांडाबाबत आजवर अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या मिस्टीज ऐकल्या अगदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गुजरात दंगलीचे आरोप करण्यात आले होते पण नंतर न्यायालयानं त्यांना त्या प्रकरणी चिट दिली दरम्यान त्यावेळी गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी एक विशेष तपासणी पथक स्थापन केलं गेलं होतं त्या समितीनेही दंगली मागे मोदींचा सहभाग नव्हता असा रिपोर्ट दिला होता पण त्या विशेष तपास पथकाच्या रिपोर्टवर माझा विश्वास नाही गुजरात दंगली मागे मोदींची भूमिका होती असा खळबळजनक आरोप आय पी एस संजीव भट यांनी केला होता दोन हजार सा अकरा साली कोर्टात त्यासंबंधीचं ऍफिडेव्हिटही त्यांनी सादर केलं होतं पण मोदींनी कायमच त्यांच्यावरचे आरोप फेटाळले दरम्यान संजीव भट यांना दोन हजार अकरा साली काही काळासाठी निलंबित करण्यात आलं तर दोन हजार पंधरामध्ये वेगवेगळी कारणं देऊन थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आलं दरम्यानच्या काळात एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे शहाण्णव सालच्या दोन प्रकरणात संजीव भट यांना दोषी ठरवून दोन हजार अठरा साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली पण तेव्हापासून संजीव भट यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी सातत्याने असं आरोप केलेत की संजीव यांना त्यांच्या प्रामाणिकपणाची शिक्षा दिली गेली तर स्वतः संजीव भट म्हणतात मला खोट्या केसेसमध्ये अडकवलं गेलंय माझ्या खटल्याचा निष्पक्ष निकाल दिला गेला नाही नेमकं काय घडलं संजीव भट यांच्यासोबत ते खरंच दोषी आहेत की राजकारणासाठी त्यांचा बळी देण्यात आलाय सगळं सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन हजार अकरा साली आय पी एस अधिकारी संजीव भट जेव्हा दोन हजार दोनच्या गुजरात दंग्याबाबत साक्ष देताना सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट जमा करतात तेव्हाबरोबर त्याच्या ते काही दिवसांनी अचानक संजीव भट यांना वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहिल्याप्रकरणी आणि सरकारी गाडीचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवत त्यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात येतात त्यानंतर लगेचच एकोणीसशे नव्वद सालचं कोठडीतलं एक मृत्यू प्रकरण आणि एकोणीसशे शहाण्णव सालचं ड्रग्ज रॅकेट प्रकरण बाहेर काढून संजीव भट यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवले जातात पुढं दोन हजार चौदा साली केंद्रात सत्ता बदल होतो आणि मोदी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळतात त्यानंतर म्हणजेच दोन हजार पंधरा साली मोदींवर खोटे नाटे आरोप केल्याप्रकरणी गुजरात प्रशासन संजीव भट यांना कायमचं सेवेतून बडतर्फ करून टाकतं त्याबद्दल एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधराला संजीव भट यांनी आपली नाराजी व्यक्त करणारं एक ट्विट केलं होतं ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की सत्तावीस वर्ष आय पी एस म्हणून काम केल्यानंतर मला नोकरीवरून हटवण्यात आलं मी पुन्हा सेवेत येण्यासाठी तयार आहे पण मला कुणी परत बोलावणार आहे का त्या डाक्यातून सावरणार तेवढ्यात पंचवीस वर्षांपूर्वीच्या जुन्या मृत्यू प्रकरणाचा जो त्यांच्यावर आरोप ठेवला गेला होता त्यासाठी त्यांना अटक केली जाते पण काही काळातच ते जामिनावर सुटून बाहेर येतात पण दोन हजार अठरा साली मात्र त्यांना पुन्हा अटक केली जाते त्यानंतर न्यायालय त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावतं तर एकूण असा सगळा घटनाक्रम आहे आता आपण ज्या केसमध्ये संजीव भट यांचं नाव समोर आलं होतं ती केस नेमकी काय होती ते जाणून घेऊ तर एकोणीसशे नव्वदमध्ये भाजप नेते लालकृष्ण आडवाणींच्या अयोध्या रथयात्रेला बिहारमध्ये थांबवण्यात आलं होतं आणि त्यांना ता। अटक करण्यात आली होती त्यांच्या अटकेनंतर भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि अनेक ठिकाणी मोठे दंगे झाले होते पोलिसांनी दंगेखोरांना कथितरित्या वाईट पद्धतीनं झोडपलं हा संजीव भट यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता तसंच त्या भारत बंद दरम्यान जामनगरमध्येही हिंसा झाली होती तेव्हा संजीव भट तिथले एस पी होते त्या हिंसेदरम्यान पोलिसांनी शंभर लोकांना अटक केली होती त्यातील प्रभुदास माधवजी वैष्णवी नामक व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता त्यानंतर प्रभुदास यांचे बंधू अमृत वैष्णवी यांनी संजीव भट यांच्या विरोधात तक्रार केली होती कोठडीमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता एकोणीसशे नव्वद साली जामनगर दंग्यानंतर प्रभुदास माधवजी वैष्णवी यांच्यासहित आणखी एकशे तेहतीस लोकांना टाडा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती काय कालावधीनंतर त्या आरोपींवरील टाडा हटवण्यात आला होता पण त्या दिवशी नेमकं काय घडलं हे प्रभुदास यांचे भाऊ अमृतभाई यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला सांगितलं होतं तो तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदचा दिवस होता त्या दिवशी अमृतबाई घरीच होते अमृतबाई सांगतात त्या दिवशी माझ्या दोन भावांना पोलिसांनी उचलून नेलं होतं त्यांना उचलून का नेण्यात ने आलं हे आजवर मला लक्षात आलेलं नाही त्या काळी मला कायदा वगैरे समजत नव्हता त्या काळात पोलिसांना लोक खूप भीत असत त्यांना का नेण्यात ने आलं कसं नेण्यात ने आलं हे विचारायला सुद्धा वेळ मिळाला नाही पोलिसांनी काही सांगितलं नाही नंतर माहीत झालं की त्यांना टाडा अंतर्गत अटक करण्यात आली म्हणून तेव्हा घरात घुसून भावांना उचलून नेणाऱ्या पोलिसांमध्ये संजीव भट यांचा देखील समावेश होता असं अमृतभाई सांगतात पुढे एकोणीसशे नव्वद साली कोठडीत प्रभुदास यांचा मृत्यू झाल्यानंतर सी आय डीनं त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती पण चार्जशीट दाखल करण्यासाठी सरकारची सहमती न मिळाल्यानं हे प्रकरण लांबत गेलं सरकारी वकील तुषार गोकानी यांच्या म्हणण्यानुसार चार्जशीट दाखल करण्याची परवानगी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये मिळाली आणि त्याला आरोपीनं न्यायालयात आव्हान दिलं उच्च न्यायालयाच्या टीकेनंतर दोन हजार बारामध्ये चार्जशीट दाखल झाली आणि दोन हजार पंधरामध्ये प्रकरणाची सुनावणी सुरू झाली म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार बारापर्यंतचा मधला का गेला संजीव भट यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यासाठी दरम्यानच्या काळात प्रभुदास यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेले अमृतबाई सांगतात की आम्ही त्याच्या कुटुंबियाची जबाबदारी स्वीकारली आणि आज आजही ती पार पाडत आहोत प्रभुदास यांच्या घरी पत्नी आणि तीन मुलं आहेत त्यांच्यासाठी जितकं करता येईल तितकं आम्ही केलं यासाठी आम्हाला खूप त्रास झाला एकीकडे एक दे कुटुंबाची देखभाल करावी लागली दुसरीकडे कायद्याची लढाई लढावी लागली दोन्हीकडून आम्हाला लढावं लागलं पण त्या प्रकरणी जेव्हा संजीव भट यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या पत्नी श्वेता भट यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की अटक करण्यात आलेल्या एकशे तेहतीस जणांपैकी जी मृत्युमुखी पडलेली व्यक्ती होती ते आणि त्यांचे भाऊ कधीच संजीव भट किंवा त्यांच्या स्टाफच्या अटकेत नव्हते श्वेता भट पुढं म्हणाल्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला पोलिसांनी प्रभुदास माधवजी वैष्णवी अथवा एकशे तेहतीस जणांना स्थानिक न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यांच्यापैकी कुणीही छाळाची तक्रार केली नाही अटकेत असताना छळ झाल्याची तक्रार अमृतलाल माधवजी वैष्णव यांनी केली सुद्धा प्रभुदास यांच्या मृत्यूनंतर अमृतलाल हे विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे संजू भट यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं एक उदाहरण आहे असं श्वेता सांगतात त्यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून तीनशे साक्षीदारांपैकी फक्त बत्तीस साक्षीदारांची तपासणी करण्यात आली एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार बारा पर्यंत शांत राहिलेला तक्रारदार अचानक जागरूक झाला आणि सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयात वरिष्ठ वकिलांना नियुक्त केलं अंतर्गत किंवा बाह्य आघात किंवा जखमांच्या कोणत्याही संकेतांशिवाय अठरा दिवसांनंतर कैदेतून बाहेर पडल्यावर मृत्यू कसा होतो हे समजणं विचित्र आहे फॉरेन्सिक वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट केलं होतं की संबंधित व्यक्तीचा छळ झालेला नव्हता पण नंतर त्याला हत्येचं स्वरूप देण्यात आलं असं श्वेता भट यांचं म्हणणं आहे मंडळी दोन हजार अकरामध्ये संजीव भट यांना दोन हजार दोनच्या संदर्भात चौकशीसाठी न्यायमूर्ती नानावटी आणि न्यायमूर्ती मेहता आयोगानं आयोगाचे साक्षीदार म्हणून बोलावलं होतं संजीव भट हे डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते सप्टेंबर दोन हजार दोन पर्यंत गुजरात राज्य गुप्तचर विभागामध्ये उपायुक्त होते गुजरातमधील सर्व अंतर्गत सुरक्षा प्रकरणांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती तसंच महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबरोबरच सीमा सुरक्षा व किनारी भाग सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती संजीव भट नोडल ऑफिसर होते केंद्रीय तपास यंत्रणा आणि लष्कराशी माहितीची देवाणघेवाण करण्याचं काम त्यांच्याकडे होतं दोन हजार दोन साली गुजरातमध्ये दंगली झाल्या तेव्हा ते त्या पदावर कार्यरत होते गुजरात दंगलींच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकावर आपला विश्वास नाही असं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी दोन हजार सा अकरा साली काही शंका उपस्थित केल्या होत्या नरेंद्र मोदी यांच्या दंगलीत कथित भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला होता अर्थात नरेंद्र मोदी यांनी ते आरोप फेटाळून लागलेले होते मोदी यांच्या विरोधात संजीव भट यांनी खोटे आरोप केल्याचे गुजरात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं संजीव भट्ट यांना सप्टेंबर दोन हजार अठरापासून कथित ड्रग प्लांटिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते तुरुंगात आहेत तसंच दोन हजार एकोणीस साली गुजरातमधील बडतर्फ आय पी एस अधिकारी संजीव भट यांना जामनगर न्यायालयानं तीस वर्षांपूर्वी घडलेल्या कोठडीतील प्रकरणी दोषी ठरवलेला आहे त्यांच्यासोबत आणखी सात जणांना त्या प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलेला आहे न्यायालयानं संजीव भट यांच्यासहित दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे पण आजही मला खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलाय आहे असंच संजीव भट यांचं म्हणणं आहे ज्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्या प्रकरणी अतिरिक्त अकरा साक्षीदारांची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी करूनही संजीव भट यांचे अर्ज फेटाळले गेलेत कारण त्या अकरा साक्षीदारांची चौकशी अत्यंत महत्वाची आहे असं त्यांचं मत होतं पण कोर्टानं त्यांच्या मागणीचा विचार केला नाही अशी ही खंत त्यांनी बोलून दाखवली आज संजीव भट अटकेत असून जन्मठेपीची शिक्षा भोगतायत पण एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय संजीव भट यांच्या बाबतीत जे काही घडलं ते राजकीय सूडबुद्धीतून झालं का संजीव भट राजकारणाचे बळी ठरले का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषधार यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद